आहे, काय नेमकी काय निकालीला अशी अपेक्षा आहे? कर्नाटकचा निकाल अतिशय पॉझिटिव्ह लागेल. भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री कर्नाटकमध्ये पुन्हा त्या ठिकाणी होणार आहे. मी सध्या पोल वील जसं बिहारच्या बाबतीत झालं, युपीच्या बाबतीत झालं, तसंच कर्नाटकच्या बाबतीमध्ये सुद्धा होणार आहे. लोकांची मानसिकता भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री करण्याचीच आहे. माननीय मोदींवर त्या ठिकाणी विश्वास लोकांचा निर्णय आहे. म्हणून मी पुन्हा आपल्याला सांगेन की कर्नाटकमध्ये सत्ता ही भाजपची जाईल आणि मुख्यमंत्री हा भाजपचाच बनणार आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय पण उद्या येऊ शकतो. ते आता आज तर काही दिसत नाही कुठं चिन्ह आधी वाटत होतं. आपणही म्हटलं की आज निकाली पण आज आला नाही. आता माननीय सर्वोच्च न्यायालय त्याच्या मर्जीवर सगळं आहे. उद्या देतात, परवा देतात, अजून पुढे जातो तर काय जशी सांगता येत नाही. सत्ता संघर्ष संख्या आल्यानंतर सरकार कोसळेल असं संजय राऊत आज पण सर सातत्याने म्हणतात गेल्या 3 दिवसांत. त्यांनी स्वप्न पाहत राहावी. स्वप्नाशिवाय त्यांना काय बघायचं दुसरं विचारांना? आता शिवसेनेकडे त्यांना काहीच राहिलेलं नाही. 10 आमदार राहिलेले नाहीत, 4 खासदार राहिलेले नाहीत. पण स्वप्न पाहायला काय पैसे लागतात का? ते जागेपणी स्वप्न बघतायत, त्यांनी ते स्वप्न बघत राहावी. मला असं वाटतं की निकालही अपेक्षित आम्हाला तसाच लागेल, कारण मेरिटवर लागणार आहे. जे काय असं लागणार आहे म्हणजे असं लागणार नाही तर तो मेरिटवर त्या ठिकाणी लागेल. आणि म्हणून आतापर्यंत जे सगळे निकाल ते मेरिटवरच लागलेले आहे. आणि म्हणून शिवसेनेकडे त्या चिन्ह राहिलं नाही, त्यांचा पक्ष राहिलेला नाही, हेच राहिलं नाही त्यांचं आता. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांनी स्वप्न पाहणी बंद करावी, निकालाची वाट बघावी. थँक्यू.